हरिओम श्री राम अंबज्ञ बापू अंबज्ञ। मी चेंबूर उपासना केंद्रातून सिद्धिवीरा विचारे बोलते। जवळजवळ मी 20 वर्ष झाले मी बापूंच्या सानिध्यात आहे। बापूंनी माझा इतका घट्ट हात धरून ठेवले ना की ह्या 20 वर्षामध्ये पावलो पावली क्षणोक्षणाला बापूंचा मला आधार स्तंभ भेटलेला आहे। आज मी 22-23 वर्षी माझं लग्न झालं आणि 26 वर्षी माझे मिस्टर गंभीर आजाराने मृत्यू पावले आणि त्यावेळेस सासरच्यांनी घरातून बाहेर काढलं। मुलगा होता 2.5 ते 3 वर्षाचा मुलगा, 2.5 वर्षाचा मुलगा होता। आता करायचं काय म्हणून आई आणि भाऊ ह्यांनी मला गुंडाळलं आणि मला सरळ माहेरी घेऊन आले। एवढ्या मोठ्या संकटातून आपण उभं कसं राहायचं, काय करायचं? त्यावेळेस बापूंची माझी भेट अजिबात नव्हती, काहीच नाही, फक्त इतकंच की देवा काय करू, फक्त देव हेच माहिती होतं, फक्त पूजाविधी काय हे काहीच म्हणजे तर काही नव्हतं। आपलं लक्ष्मी व्रत करत होते, देवाची कुलजमिनीची पूजा हेच असायचं, मला बापूंचं काहीच ज्ञान नव्हतं त्यावेळेस। आणि अचानक माझ्या मी तिथे आले आईकडे आले आणि मग नंतर 1-2 महिने थोडा टेन्शनमध्ये राहिले की करायचं काय, आता मिस्टर नाही आहेत, आपल्याला कुठला हे नाही आहे, कसं करायचं। मनाशी ठाम इच्छा केला, देवाने माझ्या पदरी हे टाकलं म्हणजे माझ्यात काहीतरी आहे पॉवर, म्हणजे मी करू शकते, हे मलाच का दिलं आहे म्हणजे माझ्यात मी ते काय करणार। म्हणून मी मागे वळून बघितलं नदीच्या प्रवाहासारखं मी पुढे केले, कारण की हे लहान बाळ होतं 2-3 वर्षात त्याला मोठं करायचं, त्याचं शिक्षण। आता मी मागच्या माझ्या आयुष्यात काय झालं आणि हे कसं झालं आणि कधी झालं हे मी त्याचा विचारच नाही केला आणि मी पुढे घेतलं शिक्षण घेतलं, 12वी झालेली होती। पुढे काय करायचं, पुढे जरा बाहेर पडले घराच्या बाहेर तर थोडे वाईट अनुभव येऊ लागले, म्हटलं नाही, एक मनातून दाणगी इच्छाच होती की मला ना शिक्षिका व्हायचं आहे। म्हणून आईला म्हटलं, आई मला ना हे अशा नोकऱ्या काय जमणार नाहीत, मला काय ते अनुभव विचित्र वाटतात, मी शिक्षिका होणार, म्हणजे मला मुलांमध्ये माझं मन रमेल, माझं मला तिथे सुख आहे। ती म्हटली ठीक आहे, शिक्षणाला सुरुवात केली। मी एकीकडे शिक्षण घेत होती, मुलाचं होतं, मुलाचंही चाललं होतं। शिक्षण घेता घेता मी शिक्षिका म्हणून एका शाळेत नोकऱ्याला राहिले आणि ह्या उलाढालीमध्ये म्हणजे गंभीर आजार मिस्टरांचा आणि त्याचा थोडाफार मला इफेक्ट होता आणि मी घेत होते, पण मी मनात काही ठेवलंच नाही की मला एकच निश्चय की मला पुढे जायचं आहे, मला हे सगळं करायचं आहे। आणि त्या अडथळ्यामध्ये मी आजारी पडले सुरुवातीला आणि आजारी पडले त्याच्या आधी माझी काकांची मुलगी आहे, तिने मला सांगितलं, अगं ताई असं असं आहे, तिकडे एक कर्नाटक हायस्कूलमध्ये चेंबूरला ना उपासना होते, एक अनिरुद्ध बापू म्हणून आहेत त्यांचा, तू येशील का? म्हटलं हो येईन ना। आणि मी त्या वेळापासून बापूंकडे येऊ लागले, 2-3 वेळा आली असेल उपासनेला। आणि मग नंतर मला ना काही दिवसांनी म्हणजे माझी तब्येत खालावत गेले, इतकी खालावत गेले की मला वरचेवर आजारी ताप येणं उलट्या असं म्हणजे त्रास होऊ लागलं। तर आता काय करायचं, कारण की मिस्टरांचं थोडाफार आजाराची कल्पना होती का आहे ते, आता आपण करायचं काय, डॉक्टर फॅमिली डॉक्टरांकडे जायची औषधं घेत होती पण नाही, मग त्या आजारामध्ये माझी प्रतिकारशक्ती इतकी कमी झाली की माझं वजन पटकन खालावलं आणि माझा मुलगा तेव्हा 4-5 वर्षाचा मुलगा, बापू ह्याच्यातून मला माहीत आहे की ह्याला एकही गोळी नाही आहे, फक्त एकच मला क्रोसिन मिळते, बाकी काही मिळत नाही आहे बापू मला। तेव्हा मला हरिओम आणि ओम मन सामर्थ्य दाता हे दोनच जप माहिती होते आणि सतत तापाची ताप भरलं की गोळी घेतली का, हरिओम 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 बापू हरिओम, माझं बाळ लहान आहे बापू, त्याला मला मोठे करायचं आहे। आणि खरंच बापूंचं आणि मी उपासना केंद्रात आले आणि मला उपासना केंद्रामध्ये आपले प्रवीण सिंह नांदूरकर यांच्या थ्रू मला कळलं की दादरला बापूंचं क्लिनिक आहे, तिथे थोडीफार औषधं आयुर्वेदिक मिळतात। माझी आई आणि मी आम्ही गेलो तिथे, खरंच सुचित दादा होते, सुचित दादांच्या समोर बसलो, सुचित दादांसमोर सगळ्या काही गोष्टी म्हणजे पूर्व लग्नापासून सर्व कसे झाले काय झालं मिष्ट कसे वाढले सगळं सांगितलं। सुचित दादांनी थोडं डोक्याला हात लावला, विचार केला ह्याला काय करणार आता आपण, ठीक आहे। आणि खरंच अक्षरशः जसा हनुमंताने लक्ष्मणाला संजीवनी दिली तशी
त्यांनी मला औषधं दिली, ते म्हणाले ह्याला उपाय नाही, मी काय देतो ते तुम्ही घ्या. आणि खरंच त्यांनी ती औषधाची बाटली मी नेली घरी, आणि जे सांगत होते तशी मी रोज एक खायची, म्हणजे एक क्रोसिन खायची, एक ती गोळी खायची, असं करून मी चाललं होतं. आणि अक्षरशः 2 महिने औषध आहे, त्याच्या आतच बापूंनी मला जे जे हॉस्पिटलमध्ये औषधाचं उपचार सुरुवात झाले, आणि तीच सुरुवात तिथून सुरुवात झाली औषधासाठी. आणि मला ते औषध लागू पडू लागलं. आणि माझ्या मावस भावांनी सांगितलं की इकडं अमुक ये तू, मी आपण सगळं टेस्टिंग करू, सगळं करू तुझं. आणि मी तिथे गेले, थोडेफार म्हणजे जवळजवळ 7-8 महिने आम्हाला औषधं विकत घ्यावी लागली बाहेरून. सुरुवातीला आम्हाला मिळाली नाहीत ती औषधं, आणि मग नंतर ती 7-8 महिने मी कशी कशी घेतली ती मला खरंच माझ्या बापूरायांनी कसा जोश दिला, कसा वेळ दिला, कसा पैसा पुरवला काहीच माहिती नाही, पण त्यावेळेस मला मिळत होती. आई होती, भाऊ होते, सांभाळत होते, करत होते. आणि 6-7 महिने बापूंच्या गोळ्या आहेत तरीही माझ्याजवळ, मी ती एक संजीवनी म्हणून एक घ्यायची अशी. त्याच्याबरोबर त्या माझ्या जे जेच्या हॉस्पिटलच्या गोळ्याही मी सुरुवात केली, त्याही घेऊ लागली. त्या घेता घेता बा झालं संपलं, म्हणजे आता पगाराचे पैसे आईचे येत आहेत, ते औषधाला जात आहेत, भाव थोडंफार मशीनचं काम करतो त्याचं घरामध्ये घर चालतं आहे, पण आता जे काही दागिने होते तेही विकून आपण औषधं घेतली, तर आता करायचं काय बापू? आता ह्याच्या पुढे पैसे नाहीत. महिन्याला 2000 औषधं होती ती, 2000 औषध बापू पुढच्या महिन्यात काय करू मी, काय करू? आणि खरंच बापूंची कृपा, त्या महिन्यापासून मला औषधं फ्री मिळायला लागली. तिथे जे जेमध्ये औषधं फ्री मिळाली, खरंच मला जसं बोलतात ना नदीच्या प्रवासाखे मी मागे वळू नाही बघितलं, तसंच त्या प्रवासाखे मी वाहत गेले. आणि इतकी खुश आणि इतकी अंबज्ञ झाले बापू की म्हणजे मला मार्ग मिळाला, मला काहीतरी मार्ग मिळाला. आणि त्या आनंदात आणि त्या उत्साहामध्ये मी पूर्णपणे माझा काय आजार आहे तो विसरत गेले. आणि त्या आजाराचा इफेक्ट मला इतकं झाला ना की माझं पूर्णपणे म्हणजे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येऊ लागले हळूहळू. ते ठीक आहे, डॉक्टरही म्हणत होते की खूप तुम्ही हे करता, तुमच्याकडे विल पॉवर भरपूर आहे. म्हटलं माझी विल पॉवर माझा बापू वाढवते, असं करत चाललं होतं. 2003 हे सगळं गडबडी सगळी चालू झाली, आणि मग ते सुरळीत माझं झालं आहे. इकडे मी नोकरीला लागले, नोकरी करते, घर चालवते, ट्युशन्स घेते, इकडे मुलाचं शिक्षण, मुलाला शिक्षण घेत 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 मी 10वी झाली 12वी झाली, त्याला BSc IT केलं त्याला. आणि तेवढ्या वेळेतच माझी नोकरी साधी होती, कमी पगाराची, पण बापूंनी मला हळूहळू त्यातून दुसऱ्या मोठ्या पगाराचीही नोकरी लावली. तिथे मी लागले कामाला, तो माझा पगार वाढला. म्हणजे प्रत्येक वेळी बापूंनी मला इतका साथ दिलेला आहे, इतकं मला सांभाळलेलं आहे खरंच. आणि असं करता करता मी 2019 आता ह्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये 2018 शाळेमध्ये मी हिंदी माध्यमला असल्यामुळे मुलांची संख्या कमी, मुलांची संख्यामुळे मला समोरून मॅनेजमेंटकडनं आज समजलं की मग शिक्षक कमी करणार आहेत म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, मॅडम म्हणाल्या की नाही आपण तुला दुसऱ्या सेक्शनमध्ये शिफ्ट करूया म्हणून. म्हटलं ठीक आहे, मला थोडी दुखदुखी. आणि 2018 ही चालूच होतं. आणि 2019 20 फेब्रुवारीला मला टर्मिनेशन लेटर देण्यात आलं की तुम्हाला आम्ही हे करते शाळेतून म्हणून. कारण की सिनियरिटीच्या हिशोबाने माझी मी ज्युनियर होते, आणि मला पहिला लेटर माझ्या हातात आला. बस लेटर आलं आणि गळा 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 डोळ्यातून बापू एवढं इथपर्यंत आणलीत, आणि आता ह्याच्यापुढे आयुष्य कसं अजून आहे? आत्ताशी तो BSc IT मुलगा झाला, मी करू काय बापू? सही करू की नको, करू की नको? नाही, बापूंचं नाव घेतलं, टर्मिनेशनवर सही केली. 20 फेब्रुवारीला सही केली, आणि 23 मार्चला आपलं कोरोनाचं लॉकडाऊन सुरू झालं. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये इतकं म्हणजे थोडी खात्री होती शाळेकडून की शाळेने मला म्हणाले की तुम्ही टर्मिनेशन लेटरवर सही करा, तुम्ही हे करू नका, टेन्शन घेऊ नका, आपण जूनपासून तुम्हाला नवीन अपॉइंट करू, इंग्लिश माध्यमामध्ये तुम्हाला शिफ्ट करू. आणि त्या ह्याच्यामध्ये मी राहिले, पण आपले कोरोनाचे हे दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. आता नाही मग नाही 2-3 महिने, 2 महिन्याने 3 महिन्याने हे वाढत गेलं. आणि असं करता करता तब्बल 3
म्हणजे वर्ष व्हायला आलं. आणि त्या वेळेमध्ये ना माझे पाय अगोदरपासून पाय दुखत होतं, पण आपण कसं दुर्लक्ष करतो, जाऊ दे असं आहे, आपण घरी येतो आहोत, आपल्याकडे एक्सरसाइज नाही होत आहे, कुठे बाहेर पडणं नाही होत आहे, त्यामुळे दुखत असतील. आणि अक्षरशः मी इतकी आजारी पडले ह्या कोरोनाच्या वेळेमध्ये की मी कंबरेच्या खाली अजिबात माझं चालणं बंद झालं, माझ्या नसा ब्लॉक झाल्या, काय करावं कळत नव्हतं. आणि अशा वेळेस कोरोनाच्या 2019 शाळा सुटली, नोकरी गेली. 2020 एक 16 मार्चला पुन्हा जे जेमध्ये ट्रीटमेंट चालूच होती, त्यांची ट्रीटमेंट चालू होती की हिला असं का होते, ही दर महिन्याला औषधं घेते, व्यवस्थित सगळं काही चाललं आहे, पण हिला असं का होते म्हणून त्यांनी पुन्हा सर्च करण्यास सुरुवात केली. ते करता करता मग तिथे भाऊ म्हणा त्या मोठ्या डॉक्टरीन होत्या, त्यांना विचारलं तर ते म्हणाले की ह्यांना ॲडमिट करावी लागेल. कोरोनाचा वेळ होता, आजूबाजूला पेशंट अक्षरशः एवढा पेशंट बाजूला असतानाही बापूंनी मला खरंच त्यातूनही वाचवलेली आहे. एकही मला कशाची लागण नाही, काय नाही, फक्त हा माझा एक जो प्रॉब्लेम होता तो माझ्या क्रिटिकल लेवल ज्या असतात त्या वाढत चाललेल्या माझ्या, त्यामुळे औषध त्यांनी स्टॉप केलं. आणि औषध स्टॉप केल्यामुळे मी अजूनही खालावले, मला म्हणजे मी बेडवरून उठतच नव्हती, मला उठवायला आणि बसवायला माणूस लागत होता, मला 4 पावलं चालता येत नव्हतं, माझा मुलगा कंटिन्यू मला उचलून ने आणि हे करत होता. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांनी औषधं सुरुवात केली, पुन्हा माझं हे सुरुवात झाली. आणि माझी आई मी सतत उपासना झोपून ऐकायची, दमले का उठून बसायचे. आणि ह्या 2 वर्षामध्ये बापूंनी इतकं माझ्याकडून उपासना, घोरकष्टोदर स्तोत्र, हनुमान चालीसा, सच्चिदानंद उत्सव, प्रपती हे मला काहीच माहिती नव्हतं, करायची बापूंचं, पण या गोष्टींपासून मी खूप दूर होते, कारण की मला शाळा, घर, ट्युशन, मुलांच्या ह्याच्यात मी ह्या गोष्टींमध्ये कधी इन्वॉल्व झालीच नव्हती, म्हणजे काहीच मला माहिती नव्हतं, फक्त उपासना करायची, जप म्हणायचे हेच माहिती. पण ह्या 2 वर्षामध्ये बापूंनी माझ्याकडनं इतकं सगळं काही करून घेतलं आहे, खरंच मी बापू अंबज्ञ आहे, अंबज्ञ आहे.